नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। नाव आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरू आहे, काय होऊ शकतं, काय शक्यता आहे? काय महाराष्ट्रामध्ये गेले वर्षभर जे राजकीय नाटक चालू आहे त्याची व्याप्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे। त्याचा लोकशाहीवर भारताचा परिणाम होणार आहे, भारताच्या राज्यघटनेवर परिणाम होणार आहे, आणि त्यामुळे कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ यांनी खूप गांभीर्याने याच्याकडे बघायला पाहिजे की जेणेकरून भारताची लोकशाही सुदृढ होईल। आता इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिला त्यांनी पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला दिलं, परंतु नंतर 5 जजेसनी आत्ता 11 मेला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की पक्ष देताना 3 गोष्टींचा विचार करायला पाहिजे, एक मूळ पक्ष, दुसरी पक्षाची घटना आणि तिसरं त्यांचे विधानसभा विधान परिषदेतले सदस्य। यापैकी पहिला मूळ पक्ष याचा विचार हा इलेक्शन कमिशननी केलाच नाही आणि त्यामुळे ठाकरे गटांनी त्यांचा निर्णय प्रश्नास्पद केलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये। तर टी एन शेषन यांनी अत्यंत निष्क्रियपणे आणि निपक्षपातीपणाने काम केलं, त्याची कारणं काय होती ती शोधायला पाहिजे। एक म्हणजे त्यांची नेमणूक राजीव गांधींनी केली, दुर्दैवाने त्यांचा खून झाला आणि त्यामुळे ज्यांनी आपली नेमणूक केली त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असतो, तर तो प्रश्न राहिला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना काढता येत नव्हतं, महाभियोग करावा लागतो आणि नरसिंहराव यांच्याकडे तेवढं बहुमत नव्हतं, आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मला पुढे कुठलंही पद नको आहे, आणि त्यामुळे ते अत्यंत निपक्षपातीपणाने काम करू शकले, पंतप्रधानांच्या दबावाखाली आले नाही। त्यांनी खुद्द पंतप्रधानांना एकदा सांगितलं होतं की निवडणुकाच्या तारखा ठरवणं हे माझं काम आहे, तुमचं काम नाही, किंवा तुम्ही मला ते सांगू नका। आता म्हणून आत्ताच्या या जे नवीन आत्ता सेशन चालू झालं आहे पार्लमेंटचा, त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचं बिल आहे, तर त्याच्यामध्ये या 3 सुधारणा करायला पाहिजेत। एक म्हणजे त्यांची नेमणूक करणारी जी समिती आहे ती निपक्षपाती असायला पाहिजे, त्यांचा महाभियोग केल्याशिवाय त्यांना काढता येणार नाही हे दुसरं, आणि त्यांना कुठलेही सरकारी पद नंतर मिळणार नाही हे तिसरं, कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरलला जसं दुसरं पद घेता येत नाही तसंच यांच्या बाबतीत करायला पाहिजे, तर इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता पुन्हा वाढेल आणि भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे। दुसरी जी गोष्ट आहे की हे जे 16 पहिले बाहेर पडले हे डिस्क्वालिफाय झाले का नाही, तर हे मी गेले 10 महिने सांगतोय की राज्यघटनेत जे लिहिलेलं असतं त्याप्रमाणेच त्याचा अर्थ लावावा लागतो, आणि 10व्या शेड्यूलमध्ये अँटी डिफेक्शन लॉ जो झालेला आहे 52व्या घटना दुरुस्तीनंतर, त्याच्या 4थ्या परिच्छेदामध्ये अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की 2/3 लोक एकाच वेळी बाहेर गेले पाहिजेत आणि ते दुसऱ्या पक्षात मर्जर झालं पाहिजे। ह्या दोन्ही गोष्टी 16च्या बाबतीत घडलेल्या नाही, पण त्यामुळे ते डिस्क्वालिफाय होतात। ते जर का डिस्क्वालिफाय झाले तर अगदीच उघड आहे की त्यात शिंदे आहेत, मंत्री राहता येत नाही, मग चीफ मिनिस्टर जर गेले तर त्या ठिकाणी सरकारच गडगडतं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्रच पालटेल। आता हा जो उशीर लागतो आहे हाही काळजीचा फार विषय आहे। समजा आता हे सरकार बेकायदेशीर असं ठरलं समजा, तर मग हे वर्षभर कारभार करत होते, तेव्हा घटनात्मक प्रश्न जे निर्माण होतात ते 3 महिन्यात सुप्रीम कोर्टाने सोडवले पाहिजेत, हाही मुद्दा आम्ही लॉ कॉलेजमध्ये अखंड सांगत असतो। आता बघूया आजच्या केस लगेच काही निर्णय लागणार नाही आज, तर काय निर्णय घेईल त्याच्यानंतर आपण बोलू शकूया। काय पर्याय असू शकतात सुप्रीम कोर्टा पुढे, म्हणजे कसं असतं, जर का हा निर्णय चुकलाय इलेक्शन कमिशनचा असं जर का सुप्रीम कोर्टाला वाटलं तर पुन्हा तात्पुरती जी चिन्ह आणि पक्षाची नावं दिली होती ती पुन्हा द्यावी लागतील, म्हणजे मग हे जे पक्ष शिंद्यांना दिलं आहे ते रद्द होईल आणि पुन्हा हे सगळं चालू होईल। मग त्यावेळी मात्र पक्ष ओरिजिनल पक्ष जो आत्ता ठाकरे साहेबांकडे आहे, दुसरं त्यांची घटना काय आहे ती त्याप्रमाणे कोणाला अधिकार आहे, आणि तिसरं कोण, तर बहुमत अर्थातच यांना आहे, पण त्याला अर्थ असा करता नसतो की लोक ज्यावेळी निवडून देतात त्यावेळी त्या व्यक्तीला निवडूनच देत नाही, ते त्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून देतात। मी जेव्हा भाजपच्या उमेदवाराला इथे मत देतो तेव्हा ते खरं मोदींना दिलेलं असतं, त्यामुळे इथे जे मत आहे ते शिवसेनेला दिलेलं आहे,
त्यामुळे त्या लोकांना ते मत दिलेलंच नाही. आणि हेही मी पहिल्यापासून सांगतोय की जेव्हा तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडा. तुम्ही त्या पक्षाच्या नावावर मतं घेतलेली आहेत, राजीनामा देऊन बाहेर पडा आणि पुन्हा निवडून या, मग तुम्हाला अधिकार आहे तिथे यायचा. पक्षातले लोक ओढणं हे हल्ली फार सोपं आहे. ईडीची भीत दाखवली जाते, मंत्रिपदाचं आमिष दाखवलं जातं, 100 आमिष दाखवली जातात, पैशाचं आमिष दाखवलं जातं. आणि त्यामुळे मी कोणावर आरोप करत नाही आहे, पण यांनी लोकशाही निकोप होत नाही. लोकशाही निकोप करायची असेल तर आणखी एक सुधारणा करायला पाहिजे या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये, की पक्ष सोडला तर राजीनामा देऊन बाहेर पडायचं आणि पुन्हा निवडून यायचं, तर तुम्ही येऊ शकाल. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारायचं, एक तृतीयांश आपण काढून टाकलं, आता 2/3 पळवाटा लोक काढतायत, मग हे बंदच करा ना. दॅट इज द ओनली वे आउट. तुम्ही पुन्हा राजीनामा द्या, पुन्हा निवडून या, हा त्याच्यावरचा मार्ग आहे. शेवटचा प्रश्न सर, उद्धव ठाकरे अनेकदा भाषणामध्ये आपलं म्हणतात की मी माझा शिवसेना पक्ष आणि चिन्ह परत वापस मिळवेल, तर हे टेक्निकली शक्य आहे का? आता टेक्निकली निश्चितच शक्य आहे. जसं शिंदेना ते दिलं तसं उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्ट देऊ शकेल. म्हणजे तशा सूचना, एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने क्लिअर शब्दामध्ये डायरेक्शन द्यायला पाहिजे. आता सुद्धा नार्वेकरांकडे त्यांनी जेव्हा केस सोपवली त्यावेळी सांगितलं सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली अत्यंत बरोबर आहे की स्पीकर ठरवेल, किती वेळात ठरवेल, रिझनेबल टाईम. आता रिझनेबल टाईमला काहीच अर्थ उरत नाही. रिझनेबल टाईम किती हे सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे होतं, किंवा 2/3 एकाच वेळी जायला पाहिजे ते सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे होतं. तर सुप्रीम कोर्ट स्वतःच जबाबदार आहे कित्येक बाबतीमध्ये. या जो क्रायसिस निर्माण झाला आहे हा ते फक्त राजकीय लोकांनी केलेला नाही, त्याला एक इनडायरेक्ट सपोर्ट सुप्रीम कोर्टाच्या या अस्पष्टतेमुळे आलेला आहे. तेव्हा या सगळ्यात सुधारणा व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट हे निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकतं का चिन्ह आणि नाव? सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्ट म्हणेल तो कायदा आहे सगळ्या बाबतीत, स्पीकरच्या बाबतीत, गव्हर्नरच्या बाबतीत, इलेक्शन कमिशनच्या बाबतीत. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब